आज अनंत चतुर्थी निमित्त गणपती विसर्जन जरीपटकामध्ये साधारण 23 गणपतीचं विसर्जन होणार होतं जरीपटकामधल्या. मागील काही वर्षांचा जुन्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांच्या कडून माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं होतं की वसंतच्या चौक मध्ये सर्व गणपतींना येऊन तिथे आपलं 5-10 मिनिटं डान्स करायची इच्छा असते, परंतु ते येताना आय लव्ह जरीपटका, जिंजर मॉल, वसंतच्या चौकच्या आजूबाजूला अशा दोन्ही गल्ल्यातून एकत्र गणपती घुसत होते, त्यामुळे संपूर्ण गर्दी तिथे होत होती आणि एकमेकांना गर्दीला गणपती पास व्हायला वेळ मिळत नव्हता किंवा चान्स मिळत नसल्यामुळे तिथे खूप उशीर होत होता, प्रत्येक गणपतीला खूप उशीर होत होता. त्यामुळे यावर्षी माननीय डीसीपी सो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वन वे रूटचा संकल्पना आहे केली, त्याप्रमाणे आय लव्ह जरीपटका करून जिंजर मॉल कडे एकाच दिशेने सर्व गणपती येतील. सर्व गणपती सुरुवात होईल आय लव्ह जरीपटका आणि जिंजर मॉल इथे संपूर्ण पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. याकरता आम्ही सर्व गणपती मंडळांची बैठक घेतली, सर्वांना हा प्लॅन समजावून सांगितला, सर्व गणपती मंडळांना हा प्लॅन आवडला आणि आजच्या दिवशी आम्ही हे बघितलं की सर्व गणपती मंडळांनी त्याला आमच्या ज्या प्लॅनला सहकार्य करून तो अस्तित्वात आणण्यास अतिशय मोलाचं सहकार्य केल्यामुळे आज 11 वाजताच वसमतशाह चौक हा पूर्णपणे खाली होता आणि त्याच्यानंतर आजचं विसर्जन अतिशय शांततेत पार पडलं. मेरा नाम रमेश साहनी आहे. हमारा मंडप का नाम है जरीपटका टर्फ का राजा. ये जरीपटका में दयानंद पर जो टर्फ है वहाँ पे हम जाते हैं और बहुत अच्छा बंदोबस्त किया हुआ है और काफी पुख्ता इंतजाम है, किसी को कोई तकलीफ नहीं जाए जैसे, और काफी अच्छा चल रहा है. पंचमुखी गणेश उत्सव मंडल की तरफ से ये जरीपटका का राजा जो है एकदम और प्रत्येक ऐसे यहाँ पे इन्होंने निकाली है. जातियों में भी अलग अलग टाइप से जातियां यहाँ पे इन लोगों ने किए हैं और मैं भी एक पंचमुखी गणेश मंडल जरीपटका का राजा का एक सदस्य हूँ. तो उस दौरान आज हमको बहुत खुशी है, ये 11 दिन कैसे गए ये समझ में नहीं आया. बहुत अच्छा देखा हमने यहाँ पे किया था. रामेश्वरम का जो मंदिर है वो मंदिर की प्रतिकृति यहाँ पे की गई थी. सभी भावुक ने उसका बहुत अच्छे प्रमाण से लाभ उठाया. तकरीबन नहीं बोले तो भी 2 लाख से ऊपर पब्लिक ने इसके दर्शन लिए और आज हम बड़े जड़ मन से बाबा को सुरोग देने के लिए यहाँ सब समय हुए.